गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्ते मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतो आहे बाकी सर्व कसे आहात अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे बघा परीक्षा मे बी लवकरात लवकर होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची तयारी ठेवली पाहिजे जेव्हा केव्हा परीक्षा होईल तेव्हा तुम्हाला स्वतःची तयारी अभ्यासाची तयारी एकत्रित करून लढायला जायचं आहे सो बी रेडी ठीक आहे चला आपण चालू करूया आजचे महत्त्वाचे मुद्दे यासंदर्भातल्या करंटच्या नोट्स एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करत आहे तर चला वन बाय वन पॉईंट बघू आजचा पहिला मुद्दा जो आहे तो पर्यावरण गुणवत्ता निर्देशांकाच्या बाबतीमध्ये आहे एनवायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स असं म्हटलं जातो कुणाच्या मार्फत काढला जातो तर हा एल युनिव्हर्सिटी जी आहे एल विद्यापीठाच्या मार्फत हा निर्देशांक काढला जातो आत्तापर्यंत एकूण बारा वेळा बारा एडिशन्स झालेल्या आहेत एकूण एकशे ऐंशी देशांच्यामध्ये आत्ताचा जो काढलेला आहे दोन हजार वीसचा की जो दोन हजार एकोणीसची माहिती देणार आहे मी काय म्हटलो बघा दोन हजार वीसचा निर्देशांक आहे की जो दोन हजार एकोणीसची माहिती देणारा हा निर्देशांक आहे ठीक आहे एकशे ऐंशी देशांच्यामध्ये काढलेला आहे एक नंबरला डेन्मार्क हा आहे सगळ्यात चांगली पर्यावरणाची जी गुणवत्ता आहे ती डेन्मार्कची आहे दुसरा जो आहे तो लक्झेनबर्ग हा देश आहे तिसरा आहे तो स्वित्झर्लंड आहे ठीक आहे दोन हजार एकोणीसचा जो निर्देशांक काढला होता त्यावेळेला स्वित्झर्लंड एक नंबरला होता आता कोणता आहे तर डेन्मार्क एक नंबरला आहे नेक्स्ट भारताची रँक किती आहे बघा भारताची रँक एकशे अडुसष्ट नंबरची आहे वन सिक्स्टी एट नंबरची भारताची रँक आहे अमेरिकेची रँक युएसएची रँक किती आहे चोवीस नंबरची आहे चायना एकशे वीस नंबरला आहे आणि हा द्विवार्षिकी निर्देशांक काढला जातो आपण जर दक्षिण आशियाई देशांच्या बाबतीमध्ये दे विचार केला तर सगळ्यात चांगला निर्देशांक जो आहे तो भूटानचा आहे सर्वात चांगला निर्देशांक कोणाचा आहे तर भूटानचा आहे ठीक आहे एवढे पॉइंट्स आपल्याला या मुद्द्यासंदर्भात समजलेले आहेत फॅक्ट आहेत ह्या फॅक्ट विचारतात त्यामुळे तुम्हाला ह्या लक्षात ठेवाव्याच लागतील आजच्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी फॅक्ट तुम्हाला पाहायला मिळतील बघा नेक्स्ट मुद्दा काय आहे बघा गैरसेन शहर उत्तराखंडची उन्हाळी राजधानी उत्तराखंडने काय केलेलं आहे बघा दोन हजार वीसचं जे बजेट होतं दोन हजार वीसचं बजेट मांडलं त्यावेळेला उत्तराखंडची जी राजधानी जी आहे एक गैरसेन शहर जे आहे हे डिक्लेअर केलेलं होतं आणि त्याला एक ऑफिशियल मान्यता जी आहे ते आत्ता परवाच मिळालेली आहे आता गैरसेन शहर कुठं आहे तर चमोली जिल्हा जो आहे या चमोली जिल्ह्यामधील हे शहर आहे इतर वेळेला मग उत्तराखंडची राजधानी कोणती असणार डेहराडून ही इतर वेळेला उत्तराखंडची राजधानी असणार आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्रिवेंद्र सिंग रावत हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत उत्तराखंडची स्थापना कधी करण्यात आली होती तर दोन हजार साली उत्तराखंडची स्थापना करण्यात आलेली होती कोणत्या राज्यापासून उत्तराखंड वेगळं केलेलं होतं तर उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड वेगळं करण्यात आलेलं होतं उत्तराखंडचं सुरुवातीचं नाव काय होतं तर उत्तरांचल होतं उत्तरांचल हे उत्तराखंडचं काय होतं तर सुरुवातीचं नाव होतं दोन हजार सहा रोजी उत्तराखंड असं नाव त्याचं रूपांतरित करण्यात आलं म्हणजे उत्तरांचलचं उत्तराखंडमध्ये रूपांतरित उत्तरा करण्यात आलेलं होतं ठीक आहे आत्ताचे महाराष्ट्राचे जे राज्यपाल जे आहेत भगतसिंग कोशियार हे कोणत्या राज्याचे आहे, ले ले आहे तर उत्तराखंडच राज्याचे आहेत ओके एवढे मुद्दे आपल्याला क्लिअर कळलेले आहेत वाटल्यास आपण मॅप मध्ये बघायचं म्हटलं तर उत्तराखंड कुठे आहे बघा हे बघा इथं उत्तराखंड आहे इथं उत्तराखंड आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे हा उत्तर प्रदेश आहे हे नेपाळ आहे मी भूटान म्हटलो ना भूटान इथं आहे बघा दक्षिण आशियामधील चांगला पर्यावरण निर्देशांक भूटानचा आहे ठीक आहे हा जम्मू काश्मीर आता जम्मू काश्मीर काय झालेला आहे असा डिव्हाइड झालेला आहे नवीन मॅप कसा आहे तर असा आहे इकडे जे आणि के हा युनियन टेरिटरीज केंद्रशासित प्रदेश हा निकडा येतो लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे पण याला काय आहे तर विधानसभा पण लडाख या केंद्रशासित प्रदेशाला विधानसभा नाही ठीक आहे एवढे पॉइंट्स आपले क्लिअर झालेले आहेत नेक्स्ट मुद्दा जो आहे तो स्त्री स्त्री प्रोग्राम संदर्भात आहे हा एक कार्यक्रम आहे हैदराबादमध्ये हा लॉन्च करण्यात आलेला कार्यक्रम आहे आता या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय बघा आजकाल म्हणजे लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये बघा घरगुती हिंसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे महिलांच्यावरती अन्याय अत्याचार केला जात आहे आणि त्यासाठीच महिलांना एम्पावर करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर महिलांचा रिस्पेक्ट महिलांचा आदर करण्यासाठी त्यांना समानता देण्यासाठी या उद्देशाने स्त्री हा कार्यक्रम हैदराबादमध्ये लॉन्च केलेला आहे आता लाँग फॉर्म काय बघा स्त्रीचा शी ट्रम्स थ्रू रिस्पेक्ट इक्वेलिटी अँड एम्पावरमेंट असं म्हणण्यात आलेलं आहे सी ट्रम्प्स थ्रू रिस्पेक्ट इक्वेलिटी अँड एम्पावरमेंट असं म्हणण्यात आलेलं आहे याचा लॉंग फॉर्म आहे कशा संदर्भात आहे तर घरगुती हिंसाचारापासून संरक्ष स्वसंरक्षण करण्यासाठी महिलांना स्वप्रोत्साहन देणे या उद्देशानेच हा कार्यक्रम चालू केलेला आहे ओके नेक्स्ट चौथा मुद्दा जो आहे तो मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर शिवराज सिंह चौहान आहेत यांच्यामार्फत मार्फत स्ट्रीट वेंडर जे रस्त्याकडे जे छोटे मोठे आपण म्हणू की टपरी वगैरे राहते बघा वा वाडापावची असेल किंवा आपण शिवपुरीची वगैरे अशा ज्या टपरी राहतात रस्त्याकडेच्या तर त्यांच्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्फत काय केलेली आहे तर एक योजना आणलेली आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री शहरीपात व्यवसायी उत्थान योजना या योजनेच्या अंतर्गत स्ट्रीट वेंडर जे आहेत त्यांना काय केले जाणार आहे के तर आर्थिक मदत केली जाणार आहे त्याचबरोबर त्यांचा व्यवसाय पुन्हा फुलवण्यासाठी त्यांना कर्ज प्रोव्हाइड पण केलं जाणार आहे आणि याच्यासाठी तीनशे करोड रुपीज शहरी म शहरामधील ज्या महानगरपालिका नगरपालिका ज्या आहेत त्यांना देण्यात आलेले आहे ठीक आहे नेक्स्ट पाचवा मुद्दा जो आहे तो वंदे उत्कल जननी हे काय तर ओडिशा सरकारच्या मार्फत राज्यगीत म्हणून मान्यता दिलेली आहे बघा नाव काय आहे वंदे उत्कल जननी हे ओडिशा सरकारच्या मार्फत राज्यगीतास मान्यता दिलेली आहे आता हे या ओडिशाचं काय असणार आहे तर राज्यगीत जसं आपलं राष्ट्रगीत आहे तसं राज्यगीत असणार आहे तुम्हाला प्रश्न आहे की वंदे उत्कल जन्नी हे गीत कोणी गायलेलं आहे आणि कोणी लिहिलेलं आहे या दोन्ही दोन व्यक्ती एकच आहेत एक का दोन वेगळे आहेत त्या संदर्भातली माहिती थोडी थोडी सर्च करा आणि मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा व्यवस्थित एकदम उत्तर देत आहेत बरीच मुलं उत्तर देत आहेत खूप चांगलं वाटत आहे आहे अशीच प्रश्नाची उत्तरं देत जावा म्हणजे मला पण त्याच्याविषयी थोडी माहिती मिळत जाईल ठीक आहे ओके नेक्स्ट मुद्दा काय आपण बघू थोडं मध्य प्रदेश कुठं आहे मॅपच्या आधारावरती बघू इथं आपल्याला मध्य प्रदेश पाहायला भेटेल हा आपला महाराष्ट्र आहे ठीक आहे हा कर्नाटक आहे इकडे केरळ आहे इकडे तमिळनाडू आहे तर मध्य प्रदेशची बॉर्डर किती राज्यांना जोडलेली आहे बघा इकडे उत्तर प्रदेशला जोडलेली आहे इकडे राजस्थानला जोडलेले आहे इकडे गुजरातला जोडलेली आहे इकडे महाराष्ट्राला जोडलेले आहे इकडे छत्तीसगडला जोडलेली आहे झारखंडला मध्य प्रदेशची बॉर्डर जोडलेली नाही बघा इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे ठीक आहे थोडा मॅप पण आपला क्लिअर होत आहे ओके नेक्स्ट मुद्दा जो आहे तो आहे ई शॉप काय आहे ई शॉप तर हिरो मोटर कॉप मग हिरो मोटर कॉर्पोरेशनच्या मार्फत काय केलेलं तर ई शॉप हे काय केलेलं आहे आपण म्हणून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काय करू शकता मोटरसायकल त्याचबरोबर स्कूटर खरेदी करू शकता यासाठी ई शॉप काय केलेलं आहे तर लॉन्च केलेलं आहे हिरो मोटर कॉम्पच्या मार्फत आता हे कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं तर तुम्हाला हिरो मोटर कॉमच्या वेबसाईटला जावं लागेल वेबसाईटला जाऊन तुम्हाला रजिस्टर करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला काय केलं जाऊ शकतं तर मोटरसायकल किंवा स्कूटर खरेदी करता येणार आहे बघा सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीने व्हायला सुरुवात झालेली आहे भविष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळतील सातवा मुद्दा काय देण्यात आलेला आहे बघा मनरेगामध्ये आजपर्यंत सर्वात जास्त निधी देण्यात आलेला आहे बघा एक कोटी हजार पाचशे करोड रुपीज हे मनरेगामध्ये देण्यात आलेलं आहे आता मनरेगा म्हणजे काय तर याचा लॉंग फॉर्म पण माहिती असून दे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम किंवा महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम पण असं म्हटलं जातं आता याची स्थापना कधी झाली होती दोन हजार पाच रोजी झाली होती पण त्याच्या वेळेला त्याचं नाव एम जी होतं का नाही फक्त नरेगा होतं नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असं नाव होतं स्थापना नाही सॉरी दोन हजार पाचला कायदा झालेला होता दोन हजार सहा साली काय करण्यात आली होती तर ही लॉन्च करण्यात आलेली होती कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे तर मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही मनरेगा का काम करते आता महात्मा गांधी हे नाव हो कधी जोडण्यात आलं तर दोन ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी एम जी नरेगा असं नाव करण्यात आलेलं होतं आणि याचा मुख्य उद्देश काय तर ग्रामीण भागातील लोकांना रोजगार प्रोव्हाइड करणे या उद्देशानेच मनरेगाची स्थापना केलेली आहे कमीत कमी शंभर दिवस काय करायचं आहे तर रोजगार द्यायचा असं सांगितलेलं आहे आता या रोजगारामध्ये मनरेगाच्या अंतर्गत जी मजुरी दिली जाते प्रत्येक व्यक्तीला ती मजुरी प्रत्येक राज्यामध्ये समान आहे का नाही आहे प्रत्येक राज्यामध्ये जी मजुरीची जी आहे दिवसाची जी हजेरी असणार आहे ती प्रत्येक राज्याची वेगवेगळी आहे माहिती असून दे हा पण मुद्दा विचारला जाऊ शकतो ठीक आहे मनरेगाच्या बाबतीमध्ये पण आपल्याला काही महत्वाचे मुद्दे कळलेले आहेत नेक्स्ट मुद्दा जो आहे तो भारत आणि डेन्मार्कच्या बाबतीमध्ये आहे भारत आणि डेन्मार्क या दोन देशांच्या मध्ये दे ऊर्जा क्षेत्रासंदर्भात काय झालेलं आहे तर अंतर्गत करार झालेला आहे भारताचे एनर्जी मिनिस्ट्री आहे त्याचबरोबर डेन्मार्कची पण एनर्जी मिनिस्ट्री जी आहे त्यांच्यामध्ये हा करार झालेला आहे उद्या परीक्षेला प्रश्न विचारतील की आत्ताच खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या मध्ये किंवा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर भारताने ऊर्जा क्षेत्रात संदर्भात करार केलेला आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे कोणाबरोबर केलं आहे तर भारतने डेन्मार्क बरोबर केलेला है, ठीक आहे आपण बघितलं की एनव्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्समध्ये डेन्मार्क काय तर टॉपला आहे म्हणजे आजच्या एका लेक्चरमध्ये दोन वेळा तुम्हाला डेन्मार्कचं नाव पाहायला भेटलेलं आहे त्यामुळे तुमच्या लक्षात राहणार असं मी गृहीत धरतो नववा मुद्दा जो आहे तो अनन्याच्या बाबतीमध्ये आहे अनन्या काय आहे अनन्या का हे एक नाव आहे सगळ्यांना माहिती आहे फक्त इथं काय आहे ते आपण बघू तर अनन्या हे एक डिस स्प्रे आहे म्हणजेच निर्जंतुकीकरण करणारा हा स्प्रे आहे की याची निर्मिती डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मार्फत हा तयार करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे नॅनो टेक्नॉलॉजीच्या टेक्नॉलॉजीच्या आधारावरती हा तयार केलेला आहे हा वॉटर बेस्ड आहे म्हणजे पाण्याच्या सा सारखाच असणार आहे फक्त याच्यामध्ये निर्जंतुकीकरण असणारी पावडर मिक्स असणार आहे आणि ही पावडर ज्यावेळेस निर्जंतुकीकरण हा स्प्रे जो आहे मारल्यानंतर नियर अबाउट चोवीस तास आणि त्याच्यावरतीही हा इफिशियंटली काम करणार आहे चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आणि याचा वापर आपण कॉमनली करू शकतो आता मार्केटमध्ये काही दिवसानंतर हा स्प्रे तुम्हाला पाहायला भेटेल अनन्या स्प्रे ठीक आहे नेक्स्ट मुद्दा जो आहे दहावा मुद्दा पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवना शिवराज सिंग चौहान अजिबात सुट्टी देत नाहीत बघा कामकाज करण्याच्या बाबतीमध्ये वन मॅन आर्मी तरी चालू आहे आता तरी आपण आपल्या मुद्द्यावरती मध्य प्रदेशच्या मार्फत काय केलेलं आहे बघा देशातील सर्वात जास्त गहू खरेदी करणारं राज्य आहे आता सर्वात जास्त गहू खरेदी केला आपण कुठून केला तर शेतकऱ्यांच्याकडून खरेदी केलेला आहे कसा खरेदी केलेला आहे तर किमान आधारभूत किंमतीच्या आधारावरती खरेदी केलेला आहे ज्याला आपण एम एस पी असं म्हटलो म्हटलं जातं मिनिमम सपोर्ट प्राइस असं म्हटलं जातं याच्यावरती मी लेक्चर बनवलेलं आहे बघा किमान आधारभूत किंमत याच्याविषयी लेक्चर जे ले आहे ते तुम्ही बघू शकता का किंवा खाली मी प्लेलिस्ट प्लेलिस्ट लिस्टमध्येच किंवा खाली मी त्याची लिंक देईल ते लेक्चर तुम्ही बघा एम एस पी कशी ठरवली जाते शेतकऱ्यांच्याकडून कशा पद्धतीने धान्य वगैरे खरेदी केली जाते आणि हे जे धान्य आहे परत आपल्यापर्यंत कशा पद्धतीने येते आणि याच्या संदर्भातच बघा आपल्यापर्यंत जे रेशनिंग येतं ना रेशनिंग ज्याला आपण कंटूर म्हणतो ते या एम एस पीच्या मार्फत खरेदी केलेल्या धान्य जे आहेत तेच आपल्यापर्यंत येत असतं ते कसं येत आहे ते पण मी त्याचंच लेक्चर त्याचं पण लेक्चर तयार केलेलं आहे एकूण दोन लेक्चर्स आहेत एक रेस्टिंगच्या मार्फत अन्नधान्याचा पुरवठा कसा केला जातो आणि दुसरं जे लेक्चर देण्यात आलेलं आहे दे त्याच्यामध्ये एम एस पी कसं ठरलं जातं या दोन्हींच्यावरती मी लेक्चर बनवलेलं आहे तुम्ही प्ले लिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा आपल्या एज्युकेटिव इंडिया ग्रुपच्या चॅनलवरती जाऊन बघू शकता खाली देल मी त्याची लिंक पण देईल मी ठीक आहे नेक्स्ट अकरावा मुद्दा जो आहे तुरंत कस्टम हा एक काय प्रोग्राम चालू केलेला बघा तुरंत कस्टम कोणाच्या मार्फत हा प्रोग्राम चालू केलेला आहे तर हा सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हटलं जातं सी बी आय सी यांच्या मार्फत हा तुरंत कस्टम कार्यक्रम चालू केलेला आहे कुठे केलेला आहे तर बेंगलुरू आणि चेन्नई या ठिकाणी चालू केलेला मुख्य उद्देश काय आहे बघा की परकीय देशातून जो इम्पोर्ट केलेला माल आहे वस्तू ज्या आहेत त्यांना पटकन फास्टर पद्धतीने क्लिअरन्स देण्यासाठी कस्टम क्लिअरन्स खूप महत्त्वाचा असं उदाहरणार्थ अमेरिकेतून एखादी वस्तूंची कन्साइनमेंट भारतात आली भारतात आल्यानंतर त्या कन्साइनमेंटला जे आपले कस्टम ऑफिसर जे आहे त्या कस्टम ऑफिसरच्या मार्फत क्लिअरन्स देणं गरजेचं असतो उदाहरणार्थ का क्लिअरन्स देणं गरजेचं असतं की हा जो माल आहे हा इनलिगल नाही आहे एक ऑफिशियल पद्धतीने आलेला आहे आणि इथं कस्टम ऑफिसरचा रोल पण खूप महत्वाचा असतो उद्या असंही असू शकतं की एखादं ब्लॅक किंवा असं ड्रग्स वगैरे कन्साइनमेंट येऊ शकते त्यावेळेस कस्टम ऑफिसरने इथं असणं गरजेचं आहे ते जर चुकीचं काहीतरी माल वगैरे आला असेल तर त्याला आपण काय करू शकतो तर इथं कॅन्सल करू शकतो किंवा त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाऊ शकते तसं इथं काय देण्यात आलेलं तर चांगल्या पद्धतीचे माल वगैरे भारतामध्ये आलेले असतील इम्पोर्ट गुड्स वगैरे तर त्यांच्या बाबतीमध्ये फास्टर कस्टम क्लिअरन्स देण्यासाठी हा तुरंत कस्टम हा एक प्रोग्राम चालू केलेला आहे आणि बारावा शेवटचा मुद्दा जो आहे सविनय कायदेभंगाच्या बाबतीमध्ये आहे सविनय कायदेभंगाचा प्रयोग महात्मा गांधीजींनी पहिल्यांदा कधी केलेला होता असा प्रश्न भविष्यामध्ये विचारला जाऊ शकतो तर सात जून अठराशे त्र्याण्णव रोजी केलेला होता डर्बन ते प्रोटोनिया या ठिकाणी जात असताना महात्मा गांधींच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट होतं रेल्वेचं गांधीजी यांच्याकडे फक्त जो रेल्वे ऑफिसर होता त्यांनी गांधीजींना बसण्यासाठी मनाई केली होती तरीही गांधीजींनी हा प्रवास केलेला होता इथं गांधीजींच्या मार्फत सविनय कायदेभंग केलेला आपल्याला पाहायला भेटला म्हणजे गांधीजींनी पहिल्यांदा सविनय कायदेभंगाचा प्रयोग हा दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेला होता आता तुम्हाला प्रश्न आहे की गांधीजींनी पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग भारतामध्ये कधी केला इंडियामध्ये कधी सविनय कायदेभंगाचा प्रयोग केलेला होता तो खाली कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगायचं आहे मी तो थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम